सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे चांभारवाडी तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर. प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर. पांडुरंगालाही भक्तांच्या विषयी काही स्वार्थ नसतो दादा, काहीच नाही. जे काही येणार निस्वार्थी भावनेनं म्हणून माय आणि म्हणून मुलगी. म्हणून तुम्हाला सांगते, आपण पोरी आहे, आपलं परम भाग्य आहे, पण जेवढे आपल्याला कौतुक आहे ना तेवढंच सांभाळूनही वागावं लागतं. लय अवघड आहे. पोरगा 100 वेळा चुकला तरी समाज माफ करतो, पण पुरगी एकदा जरी चुकली समाज माफ करत? मग महाराज, काचेचं भांडे जपून राहायचं. पण एवढं आहे, आपण जी जाऊच्या लेकीत बायांना, आपण कुणाकडं बघायचं नाही, ज्यांना आपल्याकडं बघन त्याला सोडायचं नाही. एवढं केलं तर जिंदगी कल्याणाची झाली महाराज आपली. एवढंच करायचं, एवढं द्यायचं नाही कुणाला आणि कुणाच्या आरी जायचंही नाही. हां, नवऱ्याची सेवा करणं आपलं कर्तव्य. तुम्हाला बी सांगते, तुम्ही बी काय गुणाच्या नाही. हां महाराज, त्याला तुम्ही खाऊ स्वाद येत नाही, मोका धरू धरू भांडी द्या. नवरा ताटावर बसला की सुरू रामायण हिचं, महाभारत संपेपर्यंत तिचं थोबाड बंद करत नाही ती. लय अवघड आहे. माझं काय म्हणणं आहे, नवरा घरात आला ना ग्लासभर हसमुख चेहऱ्यानं पाणी द्या, 2-4 मिनटं खुर्चीवर बसू द्या, थोडं 4-5 शब्द कसं आहे बाबा, बरं आहे का, दमलास का, कशानं दमलास विचारा. पण तसं नाही, त्यानं घरात पाऊल ठेवण्याच्या आधी फायरिंग चालू करती, त्याचा मुडदा पडूसर तू बी ग बसत नाही. तू बी काय लय गुणाची नाही बरं का. संसार चालतो कधी, समरस असला पाहिजे, समानता असली पाहिजे, दोघांनी एकमेकाची किंमत करायला शिका. चला जाग्यावर या. सांगायचं आहे काय, या गोष्टीत पहिलं तर सुख नाहीच आहे, कारण हे झाड कसं आहे, श्रीकृष्ण भगवान फार गोड वर्णन करतात. हे जे झाड आहे ना संसाराचं, ऊर्ध्व मूल मदशाखम अश्वत्थम प्राहुर्वयम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेदस वेदवित. संसाराचं झाड उलट आहे, जमिनीत फांद्यान आकाशात मूळ आहे, ह्याला किती पाणी घाला, उलट्या घागरीवर पाणी घातल्यासारखं आहे. ह्याचं सुख तुम्हा आम्हाला प्राप्त होणार? मग यातून तरायचं आहे, तेषामहम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नचिनात पार्थमय्या वेशित चेतसान. माझ्या नामाशिवाय तरला असा जगात कुणी नाही, माझं नाम घेऊन वाया गेला असा जगात कुणी नाही, नाम घेता वाया गेला आईसा कोणी, मग असं कुणीच नाही. मग जीवनात येऊन आपण फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे, एवढंच तर काम करायचं आहे. नाही जाऊ द्या त्यांच्या बायका वाट बघायला, तुम्ही कशा लोक त्यांना लोक शिकून जाऊ बायका वाट बघायला दादा, जावा जावा बाळा हो बरं. असं रोकायचं नसतं कुणाला दादा बरं का, जाणाऱ्याला जाऊ द्यायचं, येणाऱ्याला येऊ द्यायचं. हां जाग्यावर या. मग सांगायचं काय दादा, की जीवनातून फक्त त्याच्यावर विश्वासच ठेवायचा ना. विश्वास का ठेवायचा, कारण नातं विश्वासाशिवाय टिकत नाही. विश्वास केवढा असावा. सुदैवांच्या घरी खायला अन्नाचा कण नव्हता, सुशीला माता रडून सांगती, स्वामी द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र, थोडंसं मागा देणार नाही का, देईल ना का, देणार नाही, पण त्याला सर्व कळो आले तुम्हा. जर सगळं त्याच्या कृपेनेच चाललंय तर त्याला माहीत आहे मी कुठल्या अवस्थेत आहे, आणि त्याला जर माहीत आहे मी कुठल्या अवस्थेत आहे तर त्याच्या सुखासाठी आयुष्यभर असा राहील, पण कणभर मागणार. आणि या विश्वासामुळं मुठभर पोह्याच्या बदल्यात अख्खी सोन्याची नगरी भगवंतानं सुद्धा मला अर्पण केली. कारण काय? विश्वास. विश्वास शाहीस्थगनाच्या लाल महाला चालल्यात शाहीस्थगनाची पोरगी गायब व्हावी, मग बायकोनं विचारावं झापणा, मुझे लगता है शिवा के मावलों ने हमारी लड़की उठाली. मग शाहीस्थगनानं बायकोला सांगावं, आग ए जर छत्रपतीच्या मावळ्यांनी पोरगी नेली असेल ना तर शब्द देतो पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, त्याला म्हणायचं विश्वास. शत्रूलाही विश्वास वाटावा अशी ज्याची नीतिमत्ता आहे ते छत्रपती दादा. आणि असा जर विश्वास देवावर ठेवला तर कोरोनासारख्या रोगाला काय द्यायचं दादा. फक्त विश्वास पाहिजे की मी जोपर्यंत त्याच्यासोबत आहे तोपर्यंत त्याला माझं हित कळेल. पण कळलं पाहिजे, काही लोकांना कळून न कळल्यासारखं. लोक लोकांचा विचार करून परमार्थ करतात. एक वाक्य सांगते बघा, पटत आहे का? लोक क्या सोचेंगे ये भी हम ही सोचेंगे, लोक क्या सोचेंगे ये भी हम ही सोचेंगे, तो फिर लोक क्या सोचेंगे. कळत आहे का? लोक क्या सोचेंगे ये भी हम ही सोचेंगे, तो फिर लोक क्या सोचेंगे. त्यांचाही विचार जर आपणच केला मग त्यांना विचार करायला काही ठेवायचं का नाही, मग त्यांना काय विचार करायचं तर करू द्या. दुनिया में सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक, काय म्हणतील लोक. अरे काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या, आपल्याला माहीत आहे ना आपलं कर्म आहे. पण आमचं कसं आहे, आम्हाला काही न करता वाटतं की देवानं आम्हाला सगळं द्यावं. उद्यमी नाही सिद्धंती कार्यानी न मनोरथ आहे, नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगा.
कुठलंही कार्य सिद्धीला न्यायचं केल्याशिवाय पर्याय नाही, कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून कधी हरिण जात नाही. सिंहाला पोट भरायचं म्हणलं हरिणाच्या पाठीमागं पळावं लागेल, हरणाला जीव वाचवायचं म्हणल्यावर सिंहाच्या पुढे धावावं लागेल. तसं आहे, परमार्थ केल्याशिवाय विश्वास ठेवल्याशिवाय देव देणार नाही. आणि आज माळ घातली की उद्या महाराज होईल म्हणून जमत नाही, थोडा धीर धरावा लागतो. पण तेवढा विश्वास ठेवावा लागतो, केवढा विश्वास ठेवावा लागतो, जेवढा आपल्या आईवर आपला विश्वास आहे की कितीही वाईट परिस्थिती आली, काहीही झालं तरी मला भूक लागल्यावर तिला कळणार, हाच विश्वास अभंगाच्या प्रथम. कळकळ असल्याशिवाय ते प्रेम सिद्ध होत नाही. आईच का? कारण जगात मायबाप देव आणि संत हेच निस्वार्थीपणे प्रेम करतात, बाकी कुणीच नाही. आणि अजून एक वाक्य सांगते, पटतंय का बघा? देवाने बरं का, आपण देवावर प्रेम करणावं यात काहीच नवल नाही. आपण देवावर प्रेम करावं यात काहीच नवल नाही, पण देवाने आपल्यावर प्रेम करावं यासारखी नवलाची दुसरी गोष्ट नाही. आपणच कधीपर्यंत पांडुरंगावर प्रेम करायचं? त्यांनीही आपल्यावर करावं ना. मी स्वार्थीपणे देव प्रेम करतो, केलं नाही. माझ्या चोखोबरायांची गुरं माझ्या पांडुरंगानं राखावी, माझ्या नामदेवरायांचा प्रसाद घ्यायला देवानं यावं, माझ्या जनाबाईचा संसार देवानं उडू लागावा, माझ्या गोरबा काकाच्या विटा माझ्या देवानं बनवाव्या, केला ना.
सगळा भार माझ्या पांडुरंगाने तर वाहिला, तो का म्हणे घालू तयावरी भार बाहू हा संसार, जे काही करतोय तोच तर करतोय, मिराप की कृपासे से पे काम खोरी हाय, मेरा आप की कृपासे पे काम खोरी हाय, मेरा आप की कृपा तारकावर तारखा काहीच नाही दादा, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, पतवार के भी नाही मेरी नाव चल रही है, हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है, करता नहीं हूँ कुछ भी नाम हो रहा है, मेरा आप की कृपा से सब काम हो रहा है, देवा करणारा तू आहेस नाव माझं आहे, पण हे कळलंय त्याला दादा, लोकाला प्रत्येकाला स्वतःने केलं असं वाटतं, काय करतो दादा आपण, काहीच नाही, कर्माच्या पलीकडे येऊन जाऊन आपल्या हातात तरी काय दादा, तेही आम्ही नीट करत नाही, अरे तुम्ही दोन तीन गोष्टी नीट करत जीवन सफल होईल, वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीवित, तोंड गोड ठेवा, नीतिमत्तेनं कर्म करा, निस्वार्थपणे करा, अरे तुमच्या पायाशी लोळण घेईन लक्ष्मी, पैसा अरे पैसा काहीच नाही, कोरोनाच्या काळात तरी कळलं असेल की पैशाला किंमत आहे का दादा, आहे का, जर पैशाला किंमत असती तर लोक जगली असती ना पैशाजीवर, जगली का, करोडपती नवरा असू द्या पण पॉझिटिव्ह निघू द्या, त्याची बायकोसुद्धा सखी कुत्र्यासारखी भाकरं टाकती खाऊ तच नाही महाराज, आणि तुम्हाला वाटतं पैसा लई मोठा आहे, अरे पैसा काहीच नाही, पैसा पैसा अशी चीज आहे ना, दिसला की मोह वाढतो आणि गेला की दुःख वाढतं, म्हणून याच्या नादी लागू नका, सुखच पाहिजे ना, सुखा लागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होशी जन्मोन जन्मीचे दुःख विसरशी, पण कधी त्यासाठी निस्वार्थी भावना लागते, आमच्याकडे जे काही चालतं ना ते सगळं स्वार्थाने, सगळ्या लाभासाठी, परमार्थ लाभासाठी, भजन लाभासाठी, देवाचं नामस्मरण लाभासाठी, देवाचं दर्शन लाभासाठी, संसार लाभासाठी, सगळं काही, अरे ते तर सोडा, आम्ही निस्वार्थीपणे मतदानसुद्धा करत नाही, त्याचासुद्धा लाभ घेतो मग करतो, पटतं आहे का बघा, ग्रामपंचायत असू ना तर विधानसभा, मतदान करणं हे कर्तव्य आहे का उपकार करता लोकांवर, कर्तव्य आहे, पण कर्तव्य करताना सुद्धा उपकार केल्यासारखं करता,
तर मतदान करणं आपलं कर्तव्य आहे. मतदान करताना असं करावं, कुणाचीही लाच न खाता स्वाभिमानाने मतदान करावं, आणि मग वर तोंड करून राजकारणाविषयी वाईट बोलावं. लोकांना वाईट बोलण्या अगोदर आपण किती चांगले आहेत ते बघा. अरे काय सांगताय, एका गावात पैशा पाई असा सरपंच केला ज्याला सही सुद्धा येईना, ते अंगठ मारू मारू बी आजार. 15 ऑगस्टला सरपंचाला बोलवलं झेंडावंदनला, त्याला राष्ट्रगीत पाठणं येते ह्या करून उभं राहिलं. मास्तर म्हणला सरपंच झेंड्याची दुरी वडा. सरपंचानं अशी दुरी वडली झेंडा खाली सरपंच वर गेला, दुरी जितकी भारी वडली त्यानं. तर माझं म्हणणं काय, नाही तुमच्या गावातले लई चांगले आहेत दादा बरं का, पण माझं म्हणणं काय, दृष्टांत लक्षात घ्या बरं का, जिथे स्वार्थ आहे तिथे कुठलीच गोष्ट लयाला जाईपर्यंत टिकत नाही, विश्वासही नाही, नातंही नाही, कुठलीच नाही. म्हणून स्वार्थानिशी नातं कुठलं जोडू नका, कुठलंच नाही. बायकोचं सुद्धा नातं स्वार्थासाठी जोडायचं नाही, आईचं सुद्धा नातं स्वार्थासाठी जोडायचं नाही, पांडुरंगाचं नातं तर नाहीच नाही. आपण देवावर प्रेम करताना सुद्धा स्वार्थापोटी करतो. मला एक भगवंताने काहीतरी द्यावं ही अपेक्षा म्हणून, देवानं आपल्याला काहीतरी द्यावं म्हणून कधीच देवळात जात जाऊ नका. देवानं आपल्याला काहीतरी द्यावं म्हणून कधीच मंदिरात जात जाऊ नका. देवाने आपल्याला खूप काही दिलंय म्हणून मंदिरात जात जा. लय दिलं दादा देवाने, एवढंच दिलं देवाने तरी तुमची अपेक्षाच आहे. मग काय करायचं या स्वार्थाला, आणि या स्वार्थापोटी तुम्ही एके दिवशी त्यालाही सोडाल आणि यालाही सोडाल, म्हणजे तेल गेलं तूप गेलं आणि हाती धोपटणं राहिलं अशी आपली गत होईल दादा. म्हणून स्वार्थापोटी काही करू नका, निस्वार्थीपणे करा. आता निस्वार्थीपणे करायचं एवढं सोपं आहे का, त्यासाठी मन किती स्वच्छ लागेल, आणि मन काही एका ठिकाणी थांबणारी गोष्ट आहे. चंचलतेचे 10 प्रकार, मनोमत करो मेघो माननी मधो नो मरुत मा मधो मरकटो मत समकार दश चंचल, असे चंचलतेचे 10 प्रकार. त्यातलं पहिलं मन, मन इतकं चंचल इतकं चंचल. माकड माहिती, माकड जरी माहीत नसले आपल्या घरातले काय कमी येतोय, माकडाच्या वरचे आहेत दादा. आणि हे काही गुणाचे नाही, अहो आजकाल पोरं लई हुशार निघाले. पोरांना ताट बसा रे, ताट लोक ठियर एखादं इंग्लिश मिडियमचं असलं तर. माझ्याकडं बघा, माझ्याकडं बघा पोरांनो. हां हां मला सांगा पोरांनो, मी काय सांगते, तुम्ही गप्प घेऊ ओंकार महाराज बरं का, त्यांना सगळं माहीत आहे. तुम्ही आहो आपल्यापेक्षा हुशार आहेत. तुम्हाला सांगते आपल्याला काय कळतं त्या मोबाईलमधलं, सगळं सॉफ्टवेअर उघडून ठेवतोय ती, माहीत आहे तुम्हाला. इकडला फोन डिलीट तिकडला फोन डिलीट करून गप ठेवतो ती. आईचं सिक्रेट बापाला कळू देत नाही, बापाचं सिक्रेट आईला कळू देत नाही, सगळं त्याच्यापाशी असतं. आईनं कुठं पैसे लपवले बापाला कळू येत नाही, बाप कुठून आला आईला कळू देत नाही बरं का. ते का गुणच आहे का. पोरांनो ताड बसा रे, ताड बसा की बाळाओ. अरे तुम्ही पोरासारखी पोर आहे, ताड बसा. माझ्याकडे बघा, मी काय सांगते तुम्ही काय ऐकताय. अरे मी पोरगी असून एवढ्या मोठ्याने बोलते, तुमच्या जीवाला काय वाटू द्या. पोरावर राहू तुम्ही, मोठ्यानं बोला काय ऐकताय, मोठ्यानं काय ऐकताय. तुम मुखी आहे का रे, हा तुम्हाला काय चालू आहे हे माहीत नाही का. काय चालू आहे, कीर्तन चालू आहे ना. नशीब होय तरी म्हणले, डोंबऱ्याचा खेळ तरी म्हणले नाही बरं का. नशीब होय होय तरी. अरे बघा, अरे बोल ना, सुद्धा झाली मुखी झालेली एकर. त्यांची चुकच नाही, तुम्हालाच टी व्ही समोर बसल्यावर काही सुधरत नाही. नवल वाटत मला बाया तुमचं, तरण्या तर सोडा म्हातारी आहो डांगऱ्या डांगऱ्या. ती सुद्धा भेंगा भेंगाच्या चष्म्यात न बघती, तुझ्या त्या जीवन रंगला. अगं म्हातारा तिकडं गुंगला, त्याच्याकडे लक्ष नाही तुझं. आणि पुन्हा म्हणती लेकर, तुमची इतकं अवघड आहे ना माता मावल्या, शुद्ध बीजापोटी फळे. उग बोलल्यावर माणसाला राग येतो, पण कंपनी खराब म्हणलं प्रोडक्ट खराबच निघणार दादा. ते कळलं त्यालाच कळलं बरं का, कळलं पाहिजे. काय काय लोकांना कळत नाही, त्यात माझी चूक नाही हो का. म्हणून तुम्हाला सांगते माता मावल्या, परमार्थ करीत जा, आता तरी सुधरा. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर, स्त्री कुटुंब व्यवस्थापक असते. बाई नीट तर घर नीट, आईचं काही खरं नाही, घराचं काय खरंय दादा. सोहळा आनंदाचा गजर विठू रायाचा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, मौजे चांभारवाडी, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.